औरंगाबाद तालुक्यातील परभणी ते चैत्यभूमी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अस्थिकलश घेऊन निघालेली धम्म पदयात्रा गुरुवारी दिनांक 26 जानेवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली. परभणी इथून 17 जानेवारी रोजी परभणी ते चैत्यभूमी धम्म पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत थायलंड येथील 110 भिक्षुंना सहभाग घेतला होता. यात्रा गुरुवारी करमाडमध्ये दाखल झाली. करमाड आणि परिसरातील हजारो उपासक आणि उपासिका बालकांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी रस्त्यावर उपासक उपासिका यांनी फुलांचा रास तयार करून अभिवादन केलं. दरम्यान या पदयात्रेनिमित्त रविकुमार कुलकर्णी, दत्ता उकडे, अशोक कुलकर्णी, सय्यद कदीर, हरुण सय्यद, रामेश्वर साळुंके, गजानन मुळे, सचिन अवचरमल, राहुल तारो, विजय तौंडे यांनी गुलाबाचे पुष्प देऊन 110 भिस्कूंचं स्वागत केलं. अभिवादन केलं. आयोजक सिद्धार्थ हत्ती अंबिरे आणि बाळासाहेब अंबिरे यांचं भव्य अशा पुष्पहारानं स्वागत करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, AI News, करमाड. Tambah.